कांग्रेस पार्टी जिंदाबाद 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 कांग्रेस पार्टी जिंदाबाद 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 कांग्रेस पार्टी अमर रहे अमर रहे अमर रहे कांग्रेस पार्टी अमर रहे अमर रहे अमर रहे। राहुल जी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल जी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। आज आम्ही जिल्हा काँग्रेस कमिटी बचाव समिती म्हणून निर्माण करून इथं उपोषणाला बसलो आहोत। याचं कारण एकच आहे की पूर्ण जिल्ह्यामध्ये एका गावागावापर्यंत ही जी गटबाजी आहे ही तयार झालेली आहे आणि ह्या गटबाजी तयार होण्याचं एकच कारण आहे म्हणजे एका गटाला वाव देणं आणि दुसऱ्या गटाला पुसकारून ठेवणं असं करून हे गटबाजी निर्माण करण्याचं कार्य वरिष्ठाकडून होत आहे म्हणजे जिल्हा अध्यक्ष साहेबांकडून होत आहे। याचंच म्हणजे आता तुम्ही बघा APMC मध्ये गोंदिया APMC मध्ये काँग्रेस पक्षाचं गठबंधन हे चाबी संघटनसोबत झालं होतं पण उपसभापती देत बनवताना गप्पू गुप्ताजी जिल्ह्याचे उपाध्यक्ष यांनी फक्त माझा माणूस बनल्या पाहिजे त्यासाठी त्यांनी वरिष्ठांचे सगळे आदेश मोडून व पार्टीचा कोणतीही निर्णय न मानता त्यांनी फक्त आपल्या पप्पू पटलेला बनवायचं आहे म्हणून त्यांनी पार्टीसोबत दगाबाजी केली। पार्टीचा कोणताही निर्णय झालेला नसताना सुद्धा त्यांनी चाबी संघटनेकडून त्यांचा फॉर्म भरून घेतला, अनुमोदक सूचक चाबी संघटनेचा घेतला आणि आम्हाला ब्लॅकमेल केला की तुम्ही जर त्याला उपसभापती बनवत नसाल तर तो चाबी संघटनेकडून उपसभापती बनून जाईल। म्हणजे या प्रकारचं पार्टीसोबत धोकाधडी आणि ब्लॅकमेलिंग करण्याचं काम ज्या गप्पू गुप्तांनी केलेलं आहे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी ही आमची प्रमुख मागणी आहे। आम्ही आज उपोषणाला बसलो आहोत, जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही असंच उपोषणाला बसू आणि जर वरिष्ठांनी कारवाई नाही केली तर आम्ही सगळे आपले राजीनामे देऊन आमच्या फ्रंटलचे जवळजवळ सगळे अध्यक्ष तालुक्याचे जवळजवळ सगळे अध्यक्ष आमच्या सोबत आहेत। सगळे जे जुने काँग्रेसी जे निष्ठावान काँग्रेसी आहेत ते सगळे ह्या मुवमेंटमध्ये सोबत आहेत। आमची मागणी एवढी आहे की जे गोरेगाव APMC गोंदिया विधानसभा आणि पूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये जे गुटबाजीचा वातावरण निर्माण करण्यात येत आहे, मी आपल्याला सांगू इच्छितो की मी गोरेगाव तालुक्यातून येतो। गोरेगाव तहसीलमध्ये APMC च्या नुकत्याच निवडणुका पार पडल्या। या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्व फॉर्म भरण्यात आलेले होते आणि त्या फॉर्म भरल्याच्या नंतरमध्ये काही लोकांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला। त्या जे लोक भाजपसोबत गेले त्यांच्यावर आजपर्यंत जिल्हाध्यक्षांना सगळं अहवाल सांगूनसुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही आहे। ते लोक नुकतेच सभापती उपसभापतीची निवडणूक झाली, त्यांच्या मिरवणुकीत आहेत, त्यांच्या स्वागत करत आहेत, यांच्यावरसुद्धा जिल्हाध्यक्षांना वारंवार सांगून त्यांचे फोटोज दाखवून सगळं केल्यावरही ते कुठल्याही प्रकारची त्यांना कारवाई करत नाही आहेत। आमचं फक्त एवढं म्हणणं आहे की जर ते लोक काँग्रेस जिल्हाध्यक्षच त्यांच्यावरती कारवाई करत नसतील तर त्यांना एक मुभा मिळत आहे। म्हणजे आमचं सरळ म्हणणं आहे की जिल्हाध्यक्षच त्यांना पाठबळ देत आहेत आणि हेच काम सळकर्जुनीमध्ये आमचे युथ काँग्रेसचं एक बांधकाम सभापती होते तेही काँग्रेस सोडून गेले हेच पॉलिसी अडॉप्ट केल्यामुळे। मोरगाव अर्जुनीमध्येही अशी स्थिती आहे, आमगाव विधानसभेतही अशी स्थिती आहे। आमगाव विधानसभेमध्ये आमदार साहेब याच्याबद्दल बऱ्याचपैकी तुम्हा सगळ्यांना सांगू शकतात। जिल्हाध्यक्ष म्हणून दिलीप बनसोड आमच्या पक्षात जेव्हापासून आले आम्हाला एक खूप आनंद झाला की एक चांगलं व्यक्तिमत्व आमच्या पक्षात आला, संघटनेचा एक काम करणारा नेता आमच्या याच्यात आला। पण जिल्हाध्यक्ष आल्यापासून आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत आम्हाला कुठंही जिंकता आला नाही। सालेकसा पंचायत समिती वगळता त्याच्यातही आमदार होते म्हणून कदाचित आम्ही सालेकसा पंचायत समिती निवडली। त्याच्यानंतर आत्ताच नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आम्ही कुठल्याही निवडणुका जिंकू शकलेल्या नाही आहोत आणि फक्त याचं एकमेव कारण असं आहे की संघटनेमध्ये आणि पक्षामध्ये जे अंतर्गत गुटबाजी आणि गुटबाजीला मिळणारा पाठबळ हा एक त्याचा मुख्य कारण आहे। आमचं सरळ स्पष्टपणे असं म्हणणं आहे की हे जेव्हापर्यंत असं चालत राहील तर आमचा पक्ष कुठून